शेगावणे राजीव गांधी उड्डाण पुलाच्या खालील अनाधिकृत देशी दारूच्या दुकानावर कारवाईची मागणी. शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाण पुलाखाली आशीर्वाद रुग्णालयाजवळ असणाऱ्या देशी दारूच्या दुकानावर समाजसेवक रुपेश ठाकूर यांनी आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या देशी दारूच्या दुकानाला कोणत्या कागदपत्रांद्वारे परवानगी देण्यात आली आहे असा प्रश्न ठाकूर यांनी केलाय. देशी दारूचे दुकान ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत नवी मुंबई मनपातर्फे धोकादायक म्हणून घोषित केली असताना या इमारतीमध्ये देशी दारूचे दुकान उघडण्याची परवानगी कोणी दिली असे एक नाही तर अनेक प्रश्न रुपेश ठाकूर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत चांगलेच धारेवर धरले. मी 22 मार्च 2024 रोजी अनधिकृत देशी दारूवर एक तक्रार दाखल केली होती आणि संबंधित तक्रारी संदर्भात उत्पादन शुल्क खात्याकडे मी सलग 5 वेळा येऊन गेलो. त्याच्यानंतर मी सलग एक महिन्यानंतर एक आरटीआई त्यांना दिला होता. शून्य कारवाई झालेली आहे. कारण हा विषय इतका किचकट आहे की एखादं बार, एखादं देशी दारूचं दुकान किंवा एखादं वाईन शॉप किंवा एखादं पब याची नियमावली काय आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलची जेव्हा परमिशन देतो उत्पादन शुल्क त्या संदर्भात आपल्याला काय कागदपत्र आवश्यक असतात तर त्यांनी मला ज्या आपण देशी दारूवर आवाज उचललेला आहे ते म्हणतात की गावठाण क्षेत्रामध्ये 2012 नंतर आम्ही अशा हॉटेल्सना परमिशन देण्याचं बंद केलं. पण मी त्यांना विचारलं होतं की 2012 नंतर जी परमिशन मी बंद केली त्याच्या अगोदर ती परमिशन का होती. तर त्यांनी सनद प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्ड किंवा असेसमेंट उतारवर त्या परमिशन देत होत्या. पण माझं इथे जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशन मी सरळ सरळ मेन्शन केलंय की संबंधित बारला मुंबई महानगरपालिका अनधिकृत बिल्डिंग म्हणून घोषित करते. म्हणजे 2009 साली त्या बिल्डिंगचे काहीतरी खोटे कागदपत्र इथं सबमिट झाले होते. त्या संदर्भात सलग 3 महिने मी इथे येतोय पण उत्पादन शुल्क खात्याकडून काहीही रिप्लाय नाही एनआयए आरटीआयला. म्हणजे उत्पादन शुल्क खात्यामध्ये पण मोठा भ्रष्टाचार झालेला आहे का? आठ दिवसामध्ये वेळ दिलेली आहे तर इतक्या 3 महिन्यामध्ये त्यांनी एकही पत्रव्यवहार संबंधितांना दिलेला नाहीये. आणि त्यांना मी आज इथं विचारलंय की तुम्ही इथं कारवाई करत नाही तर तुमच्याकडे तसले राईट्स नाही आहेत का? तुम्ही ठाण्याला अर्ज करा, इथे अर्ज करा, मग तुमच्याकडे राईट्स नाहीत, मग असे ऑफिस उघडून तुम्ही इथे का बसलेला? सरकारची लाईट पाणी आणि तुमचा पगार हा वेस्ट झालो. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.